रोटरी अन्नपूर्णा योजना म्हणजे सत्पात्री दानाचं उत्तम उदाहरण आहे असे गौरवोद्गार पंचांगकर्ते मोहनराव दाते यांनी काढले. रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या अन्नपूर्ण योजनेला 17 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. हिंदू धर्मशास्त्रानुसार दानाचं महत्व खूप मोठं आहे. देहदान, अन्नदान, नेत्रदान, रक्तदान अशी विविध प्रकारची दानं आपण करत असतो तेव्हा त्याचा आपल्याला लाभ होतो असं देखील पंचांगकर्ते मोहनराव दाते म्हणाले. रोटरी अन्नपूर्ण योजनेद्वारे रोटरी क्लब ऑफ सोलापूरनं 100 वृद्धांना आधार दिला आहे आणि हे कार्य खरंच वाखाणण्याजोगं असून रोटरीच्या सामाजिक सेवेच्या बांधिलकीचं प्रतीक असल्याचं ते म्हणाले. आपल्याकडे हिंदू संस्कृतीमध्ये अनेक वेळेला अनेक प्रकारची दानं सांगितलेली आहेत. सुवर्णदान आहे, भूमिदान आहे, गोदान आहे, वस्त्रदान आहे. आणि ते दान दिलं की पुण्यही मिळतं आणि भाग्यही वृद्धिंगत होतं. त्याची प्रचिती मला वाटतं या ठिकाणी या अन्नपूर्णा योजनेला निश्चित मिळालेली आहे. कारण जे दान सत्पात्री असतं त्या दानाचं पुण्यही अधिक मिळत असतं. आणि खरोखर आत्ता हे सगळे अनुभव ऐकल्यावर असं वाटतं आहे की अन्नपूर्णा योजनेतून जे आत्ता अन्नदान केलं जात आहे ते खरोखर सत्पात्री आहे. रोटरी अध्यक्ष सी अनिल माहेश्वरी यांनी प्रास्ताविक केलं आणि या योजनेचा आढावा घेतला. ही योजना 16 वर्ष चालवणाऱ्या उद्योगवर्धिनी बचत गटाच्या संचालिका चंद्रिका चव्हाण तसंच रिक्षाचालक शरणय्या हिरेमठ राम चौगुले यांच्या दैनंदिन अशा उत्स्फूर्त सहभागामुळेच गेली 17 वर्ष एकही दिवसाचा खंड न पडता ही योजना चालू असल्याचं त्यांनी सांगितलं. रोटरी क्लबचे सहसचिव निलेश फोफलिया यांनी आभार मानले. माजी अध्यक्ष सीए राजमिनियार यांनी सूत्रसंचालन केलं. दरम्यान या सोहळ्यात प्रत्येक लाभार्थ्यांना ब्रिजकुमार गोयदाने यांच्यातर्फे नॅपकिन भेट देण्यात आलं. 17व्या वर्षपूर्ती सोहळ्याचा खर्च हा रोटेरियन राजमिनियार यांच्यामार्फत करण्यात आला. कार्यक्रमास जयेश पटेल, बी एस मुंदडा, धनश्री केळकर, खुशाल देडिया, विशाल वर्मा, सुरेश बिटला, पारुल पटेल, ज्योती चिडगुपकर, केतन होरा, विद्या मनोरे, कालिदास जाजू, पराग कुलकर्णी, भूपती गुंडेली, सूरज तापडिया, संदीप झवेरी आदींसह रोटरी सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ही योजना मागील 17 वर्षापासून अन्नपूर्णा योजना जी राबवत आहोत त्यात आजपर्यंत जेवढे अध्यक्ष झाले त्यांनी या प्रकल्पाला माझा प्रकल्प म्हणून प्रत्येक वर्षी त्यांनी घेतलेला आहे आणि हा प्रकल्प एवढ्या जोरदाररित्या आजपर्यंत सुरू आहे आणि पुढं पण चालू राहील. कारण की कर्फ्यू, लॉकडाऊन यावेळी पण आम्हाला पोलीस आयुक्ताकडून मिळालेले सहकार्य आणि आमचा रिक्षाचालक हिरेमठ याचा पण सहकार्य आजपर्यंत तसाच लाभलेला आहे आणि आज 100 बेनिफिशरी जे आजपर्यंत याचा लाभ घेत आहे ते पण आनंदित आहे. आणि उद्योगवर्धिनीच्या चंद्रिकाबेन ज्या पद्धतीने त्या सेवेच्या आमच्यासोबत जोडलेल्या आहेत तर त्यांचा पण आम्ही आभार मानतो. आणि ही योजना अशीच नंतर आपल्या सोलापुरात चालू